नमस्कार लाडक्या मित्र मैत्रिणी, शिल्पा सोबत तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि परत कॅमेरे स्वागत आहे. बघा, तेलामध्ये आपण बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या घातल्यात आणि ठेचलेला लसूण फ्राय करून घेतलाय. आता यावर आपण चिरलेला पालक छानपैकी धुवून चिरला आहे तो याच्यावर घालणार आहोत. पालक घातलाय, आता आपण पालकाची आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे छान. आता याच्यामध्ये आपण सैंधव मीठ घालणार आहोत. सैंधव मीठ घालून घेऊयात आपण. सैंधव मीठ घातले, आता याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे. मुगाची डाळ घातली आपण आणि छान पैकी हे मिसळून घ्यायचंय. अगदी शॉर्टकट मध्ये सोपी रेसिपी आहे. हळद घातली आता याच्यात आपण, आता मिसळून घेऊयात आणि आपल्याला झाकून शिजवायचं आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, फायबर असतं, तर हा पालक तुम्ही खाल्ला गेला पाहिजे. 91% याच्यामध्ये पाणी असतं. वजन कमी करण्यासाठी पालक उपयुक्त आहे. कॅन्सरच्या रोगामध्येही उपयुक्त आहे. डोळ्यांच्या समस्येसाठी पालक उपयुक्त आहे. हाडांच्या आरोग्यासाठी छान आहे. मेंदूच्या स्वास्थ्यासाठी पालक उपयुक्त आहे. हृदयविकारातही पालक उपयोग आहे. त्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छानपैकी कूट मिसळून घेऊयात आपण मस्त. आणि हे कोरडं होईपर्यंत मिश्रण आपण असं हलवून घेणार आहोत छान. आणि कोरडं झालं की आपली भाजी, पालकची भाजी तयार आहे. पालकामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, अॅनिमियाचा धोका कमी करतो, कारण का त्याच्यामध्ये आयन असतं, पचन क्रिया व्यवस्थित होते, म्हणून पालक खूप आवश्यक आहे खाणं. अशा प्रकारे तुम्ही पालकाची भाजी बनवा आणि खा. पालकाचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात, सँडविचही बनवता येतं, पालक पुलाव बनवता येतं. हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पालक मिळतो, तर अवश्य खा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.